साष्टांगोयं प्रणामस्ते। प्रयत्नेनं मया कृतः। प्रयत्नेनं मया कृतः। फसवणूक, थोर फसवणूक। तू इथे शिष्य होण्याची इच्छा मनात ठेवून आला नव्हतास। असुराचार्य शुक्र यांची पुत्री देवयानी माझ्या सर्व शक्तीनिशी तुम्हाला शाप देते। गणपतीला बसवण्यासाठी पालखी घेऊन या। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, काय चाललंय? मी परत परत एकाच जागेवर कशी येते? हे विनायका, हे माझ्या सोबत काय घडतंय? गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती। सरका, बाजूला व्हा, मला माझ्या बाप्पाला भेटायचे आहे। डोळे उघड पुत्रा।
प्रणाम माते। तुझे केवळ काया चक्षुस नव्हे तर अंत चक्षु देखील उघड। काय झाले आहे माते? तुमच्या मुखोवाणीतून तुमच्या पुत्रासाठी वात्सल्याऐवजी क्रोध का ओसंडतो आहे? माझ्याकडून अपराध घडला आहे का माते? अपराध तर घडलाच आहे पुत्रा। मला केवळ एवढेच जाणून घ्यायचे आहे की हा अपराध नकळतपणे घडला आहे की तू जाणून बुजून तुझ्या भक्ताच्या श्रद्धेकडे दुर्लक्ष करतो आहेस। तुम्ही माझ्या कोणत्या भक्ताबद्दल बोलत आहात माते? भक्तीबद्दल पुत्रा। ती साधी अनभोळी भाबडी मुलगी दिवस रात्र केवळ तुझ्याच आराधनेत तल्लीन असते, तुला स्वतःचा भाऊ मानते। एवढा अपमान आणि एवढा अन्याय सहन करून देखील सदैव हसतमुख असते। केवळ एकाच विश्वासाच्या आधारावर की खुद्द श्री गणेश तिच्या पाठीशी उभे आहेत आणि पुत्रा तुझ्यामुळेच तिच्या डोळ्यात अश्रू। पुत्रा तू एवढा निष्ठूर कसा काय होऊ शकतोस? नाही माते, तुमचा गैरसमज झाला आहे। मला हे मान्य आहे की माझ्या भक्ताच्या श्रद्धेला प्रतिसाद देणे हे माझे कर्तव्य आहे, परंतु माते माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी माझा माझ्या भक्ताच्या श्रद्धेवर पूर्ण विश्वास बसायला हवा। मी भक्तीच्या विश्वासाला जोखायचा प्रयत्न प्रथमच केला आहे माते। पुत्रा तुझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे का की भक्तीला अजून परीक्षा द्याव्या लागणार आहेत? क्षणोक्षणी ह्या परीक्षेत उत्तीर्ण होत आपल्या नियतीच्या समीप जाणे म्हणजेच तर जीवन माते, आणि केवळ देवयानीच म्हणजे भक्तीच नव्हे तर कच्छ म्हणजे ह्या जन्मीचा वीर देखील। त्यांना त्यांच्या वाट्याला आलेल्या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन उन्नतीकडे कूच करावे लागेल हे निश्चित आहे माते, आणि त्यांच्या उन्नतीकडे होणारी त्यांची वाटचाल आता सुरू झाली आहे। भक्ती देखील तिच्या उन्नती मार्गावर पुढे चालली आहे आणि महादेवांचा भक्त वीर देखील। ते पहा माते। जगातला प्रत्येक माणूस आयुष्याच्या मागे धावत असतो, ते प्रत्येक काम करतो जे त्याला करायचे नाही आहे। प्रत्येक दुःख प्रत्येक वेदना जी त्याला भोगायची नसते तो ती भोगतो। एकाच भीतीपोटी त्याच्या आयुष्याने त्याचा हात सोडायला नको, ह्या भाऊगर्दीत तो हरून जायला नको, तो एकटा नको पडायला। आणि इकडे मी
स्वतःच स्वतःच्या आयुष्याचा हात सोडून आलेला. पळून आलोय मी त्या आयुष्यापासून एवढ्या लांब कि त्यानं पुन्हा माझा हात पकडायला नको. मला माझा मार्ग कोणता आहे ते पण माहिती नाहीये, आणि मला हेही ठाऊक नाही कि मला जायचं कुठे. हो, मला एवढंच माहिती आहे कि मला परत त्याच मार्गावर जायचं नाही आहे जो मी सोडून आलो आहे. माझी तुम्हाला एवढीच प्रार्थना आहे कि मला पुन्हा एकदा त्याच आयुष्यात ढकलू नका. ह्या आधी माझ्या आयुष्यात जे काही होऊन गेले त्याबद्दल मी तुमच्याकडे तक्रार नाही करत आहे, पण आजपासून मी माझ्या आगामी आयुष्याची सूत्र तुमच्या हवाली करतोय. तुम्ही मला जिकडे घेऊन जाल तोच माझा रस्ता असं मी समजेन. तुम्ही मला जिथे थांबवाल असं मी समजेन तोच माझा अंतिम मुक्काम आहे. बस आजपासून तुम्हीच माझे आयुष्य आणि तुम्हीच माझं जग. स्वामी, मला एक कळत नाहीये की आपल्या आराध्य दैवताची कृपा दृष्टी व्हावी म्हणून प्रत्येक भक्ताला एवढे दुःख का सहन करावे लागते. तुम्ही कोणत्या भक्ताच्या दुःखाबद्दल बोलत आहात? तुमचा भक्त वीर याच्या बद्दल स्वामी. तुम्हाला ठाऊक नाहीये का त्याच्या अनेक जन्मांमध्ये त्याने दुःख भोगून देखील त्याला सुख मिळालेले नाही. तो आज देखील तेच दुःख भोगतो आहे जे दुःख त्याने पूर्वजन्मात कच्छच्या रूपात भोगले होते. स्वामी, तुमच्या जवळ त्याच्या या दुःखांवर कोणताही इलाज नाही का? स्वामी, तुम्ही त्याच्यावर दया करा, त्याला मदत करा स्वामी. भक्ताप्रती असलेली जबाबदारी पार पाडायची सोडून तुम्ही हसत आहात स्वामी, या मागे काय कारण आहे? वीरचे दुःख का मला त्याच्याबद्दल वाटणारी काळजी? दोन्हींपैकी काहीही नाही देवी. म्हणजे जेव्हा जेव्हा मनुष्यावर संकट येतात, जेव्हा जेव्हा त्याला दुःख भोगावं लागतं, तेव्हा तेव्हा त्याला असंच वाटत की त्याच्या इष्ट देवतेने, त्याच्या देवाने त्याची सोबत सोडली आहे. परंतु त्याला हे सत्य कधी उमजतच नाही की त्याला या संकटातून बाहेर पडायचे मार्ग
आणि दुःख पचवण्याची ताकद त्याच्या इष्टदेवतेकडूनच मिळते. परंतु स्वामी, इष्टदेवतेची कृपा असून देखील भक्ताला एवढे कष्ट का भोगावे लागतात? त्याच्या गतजन्मीच्या कर्मांमुळे देवी. मनुष्याच्या गतजन्मातील कर्मच त्याच्या ह्या जन्मीचे प्राक्तन ठरवत असतात. या जन्मात त्याला मिळणारी सुख जशी त्याच्या शुभकार्यांमुळे मिळालेली असतात, तशीच दुःख त्याच्या दुष्कर्मांमुळे मिळतात. प्रत्येक मनुष्याच्या कर्मांचा हिशोब ठेवलेला असतो आणि वीरच्या गतजन्मातील कर्मच त्याच्या या जन्मातील दुःखाचं कारण ठरत आहेत आणि प्रत्येक मनुष्याचे स्वतःचे प्रारब्ध ठरलेले असते आणि ते प्रारब्ध गाठण्यासाठी त्याला मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करावी लागते आणि वीर देखील त्याच्या याच प्रारब्धाकडे वाटचाल करतो आहे. या खेपेला वीरचे प्रारब्ध काय आहे स्वामी? प्रत्येक जन्माप्रमाणे त्याची गाठ देवयानीशीच पडणार आहे का? हे सत्य आम्ही तुम्हाला आताच नाही सांगू शकत देवी, कारण सृष्टीचा समतोल राखणं हे आमचं उत्तरदायित्व आहे आणि योग्य वेळेपूर्वीच सत्य सगळ्यांसमोर मांडून आम्ही सृष्टीचा नियमभंग करू शकत नाही. परंतु तुमची उत्सुकता शमवण्यासाठी आम्ही एवढेच सांगू शकतो की वीरला त्याच्या प्रारब्धापर्यंत पोहोचण्याच्या प्रार्थनेचा आम्ही स्वीकार केला आहे. जोपर्यंत त्याचा आमच्यावरील विश्वास अढळ राहील, जोपर्यंत त्याची निस्सीम श्रद्धा असेल, तोपर्यंत आम्ही त्याला त्याच्या प्रारब्धापर्यंत नक्कीच पोहोचवू. परंतु त्यासाठी त्याला स्वतःलाच प्रयत्न करावा लागेल. अरे तुम्ही ठीक आहात का? तुम्ही स्वतःला सावरा, काही होणार नाहीये. मी करतो काहीतरी. कोणी आहे का? Somebody help! कोणी आहे का? मी आलोच, येतोच मी, काही नाही होणार तुम्हाला. खूप उशीर झालाय, अजूनही भक्ती नाही आलीये. मी पण तोच विचार करतोय. विनायकाची पालखी थेऊरला कधीचीच निघाली असेल, तेव्हा ना तिने यायला हवं होत. कुठे गेले कोणास ठाऊ. काय छान नशीब काढलंय मी आणि माझ्या मुलीने. तिला तिचा झक्कास बाप मिळाला आणि मला माझा हुशार नवरा मिळाला. अरे देवा, तुम्हाला झालंय तरी काय? तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी आहे की नाही? आपल्या मुलीला तो मुलगा बघायला येणार होता, तो अजूनही नाही आलाय. त्याची काळजी करायची सोडून तुमच्या त्या अपशकुनी कार्टीच्या काळजीत बुडून गेलाय तुम्ही.
असं काही नाही आहे अपर्णा, शरद तर दुसऱ्या शहरातून इकडे येणार आहे, त्यामुळे त्याला इथे यायला उशिरा होऊ शकतो, पण आपली आपली भक्ती मंदिरापर्यंतच गेली होती, त्यामुळे आई मी हा विचार करत होतो की मी जरा मंदिरापर्यंत बघून येतो. अहो भक्तीच्या भक्ता, आता पुरे करा, आता कुठेही जायची गरज नाहीये. अहो इतके कष्ट करून तिला सांभाळताय, हे काय कमी आहे का? अहो आपल्या मुलीची जरा चिंता करा, हा विचारपूस करा, तो शरद अजून कसा नाही आलाय, ते आले मोठे, भक्तीला बघून येऊ. हिच बोलणं ऐकून मला एका गोष्टीची नक्की खात्री पटलीये, की मी मधुमेहामुळे तर नक्कीच मरणार नाही. मी दिवसभरात जितकं गोड खाते त्याच्या दुपटीने कडवटपणा भरून ही त्या गोडातली हवाच काढून टाकते. काय रे श्री, एका मुलीचा बाप असूनही लहान मुलांसारखा रडतोस काय? लाज नाही वाटत? वाटते नाही, खूप लाज वाटते. हाच विचार करून कि मी माझ्या भावाचा आणि वहिनीचा जीव सुद्धा वाचवू शकलो नाही. मी त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या शेवटच्या ठेव्याचीही नीट काळजी घेऊ शकत नाहीये. ही आसव माझ्यासाठी नाहीये ताई, भक्तीसाठी आहेत. किती सहन करावं लागत आहे तिला तिच्या ह्या काकाच्या घरात, आणि तिचा हा काका त्याला तिच्यासाठी काही वाटत असूनही काही करता येत नाही. अरे वेड्या, तू त्यासाठी प्रयत्न करतोसच की? आई अशा प्रयत्नांचा काय उपयोग जे कधीच यशस्वी होऊ शकत नाही. लहानपणापासून आजपर्यंत मी त्या मुलीला कसलंही सुख म्हणून देऊ शकलो नाहीये. नाही नाही, असं रडायचं नाही. माझं मन मला सांगतंय आपल्या भक्तीला भरपूर सुख मिळणार आहे. जे तिच्या आयुष्यात आता अपूर्ण राहिलंय तू बघच, सगळं पूर्ण होईल. आपण सामान्य लोक आहोत, एवढी आपली ताकद नाहीये की आपण कुणाला सुख देऊ शकू. हा सगळा नशिबाचा खेळ आहे, पण बघच त्या परमेश्वराने आपल्या भक्तीच्या नशिबात भरपूर सुख लिहून ठेवलं असेल. तोच कोणाला तरी पाठवेल, तोच आपल्या भक्तीचं आयुष्य सुखांनी भरून टाकेल. तो नक्की पाठवेल, तू वाट पहा, तो नक्की येईल, नक्की येईल बाळा. थांबा एक मिनिट, ऐका. तुम्हाला माहिती आहे का इथे एक ऍक्सिडेंट झाला होता?
त्यात एक माणूस जखमी झाला होता, तुम्ही पाहिलं आहे का? इत देवा, त्याला तर पोलीस घेऊन गेले बाबा। पोलीस? हो ना। अरे त्याची हालत खूपच खराब होती रे बाबा, संपूर्ण चेहरा ना एकदम वाट लागली होती त्याची, पण जिवंत होता। पोलिसांनी शहरातून गाडी बोलावली आणि त्याला मोठ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले। पांडुरंगा वाचव रे बाबा। पत्ता त्याला नक्की ओळखणाऱ्याचा असला पाहिजे, मला त्यांना ह्याबद्दल सांगायलाच हवं। नारायण नारायण, असं वाटतंय की नियतीने तिचा खेळ खेळणं पुन्हा आरंभ केलेला आहे श्री गणेश। असं प्रतीत होत आहे की जी कथा गेल्या कित्येक युगांपासून लिहिली जात होती तिच्यामध्ये नवी पाने जोडली जाणार आहेत। एका जन्मातील कच्छ आजच्या वीरच्या रूपात पूर्व जन्मीच्या देव यानीकडे अर्थात या जन्मीच्या भक्तीकडे स्वतःहूनच खेचला जातो आहे। परंतु देवर्षी, ह्यामध्ये विचित्र काय आहे? धरतीवर तर माणसे एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या दिशेने आकर्षित होतात, आम्हाला ही घटना सामान्यच वाटते आहे देवर्षी। नारायण नारायण, ज्या प्रकारे एखाद्या बालकाला सत्य कळू न देण्यासाठी त्याचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते, तुम्ही अगदी तसंच माझं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करता श्री गणेश। परंतु हा बालक नारद अशा प्रकारे फसणार नाहीये। बहुधा देवर्षी, तुम्हाला आता सत्य सांगावेच लागेल, अन्यथा तुमचे हे अत्यंतिक कुतूहल तुमच्या मनाला अन मेंदूला आराम करू द्यायचे नाही। कच्छन देवयानीच्या ह्या जन्मामध्ये त्यांच्या आधीच्या जन्मांपेक्षा काहीतरी निराळे घडणार आहे। त्यांच्या ह्या जन्मामध्ये ललाट लेखक ब्रह्मदेवांनी कच्छन देवयानीच्या नशिबी अशा काही घटना नोंदवल्या आहेत ज्यांचा त्यांनी कधी विचार केला नसेल आणि तुम्हीही विचार केला नसेल। काय नोंदवले आहे श्री गणेश? काही अशी विचित्र वळणे जी तेव्हाच समोर येतील जेव्हा कच्छन देवयानी म्हणजे वीर आणि भक्ती आपापल्या मार्गांवरून पुढे जात राहतील। जसे तुम्ही स्वतःच आता पाहिलेत, त्या दोघांचाही प्रवास आता सुरू झाला आहे। तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक वाट पाहावी लागणार नाही। जशी तुमची आज्ञा प्रभू। गणपती बाप्पा, मी तुझ्यावर रुसले आहे। किती तयारी केली होती मी तुझ्या पालखीला निरोप देण्यासाठी, आणि तू मला दर्शन न देताच निघून गेलास, हो ना? मी तुझ्यावर रागावले आहे, खूप रागावले आहे। दादा एक मिनिट। हा बोला की। संगणवाडी हीच आहे का? हो हीच। मग तुम्ही मला हा पत्ता सांगाल का?
श्रीकांत मोहिले वय असे सिद्धे जा आणि डाव्या अंगाला वळा. हा रस्ता सरळ जातो का? हा वय. बरं, थँक्स. अनोळखी चेहऱ्यात असं काय होतं? हा बघून मी स्वतः स्वतःलाच हरवून का बसलो होतो? ते माझ्याकडून कधी चुकूनही घडलं नव्हतं. ते आज कसं काय घडलं माझ्याकडून? एका अनोळखी माणसाला पाहून असं गुंग होणं? ह्या गुंग होण्यात सुद्धा स्वतःला शोधल्याची जाणीव होते. असं वाटत होत की आज पहिल्यांदा नाही तर कित्येक जन्मांपासून मी तिच्या सोबत आहे. काही ठाव ठिकाणा नसतानाही काहीतरी आहे असं का वाटतंय मला? मला काहीतरी थांबवतंय का? मला नाही माहीत काय आहे ते, पण काहीतरी आहे, काहीतरी नक्की आहे. पैन जणांचा आवाज माझ्या कानात रुंजी घालतोय. ही माझ्यासाठी कोणी अनोळखी व्यक्ती नाहीये. माझं हिच्यासोबत काहीतरी नातं नक्कीच आहे. त्या दोघांची जोडी जमू दे, एवढी कृपा कर माझ्यावर.
अरे देवा, आग लागो तुझ्या तोंडाला।